तर युके मधल्या कडाक्याच्या थंडीमध्ये म्हणजे इथे आता सध्या मायनस मध्येच टेम्परेचर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे वातावरणाच्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्या घरातले हीटर्स बंद पडतात तेव्हा आपल्याला काय अनुभव येतो आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये आपली जी होम लेटिंग एजन्सी आहे ती आपल्याला कशी मदत करते ह्याबद्दलचा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे पहिल्यांदाच असं झालं की काही प्रॉब्लेम झाले त्या बॉयलरमध्ये, त्याच्यामुळे आमच्या घरचे जे हीटर्स आहेत ते बंद पडलेले आहेत. तर आता माझ्या घरचे हीटर्स हे बंद पडलेले आहेत तर ह्या परिस्थितीमध्ये आम्ही इथे कसं मॅनेज करतो आहे आणि याबद्दल जी माहिती आहे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच एक आजचा व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे तुमच्यासाठी. नमस्कार, मी वैशाली आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर हा माझा स्वतःचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. म्हणजे युके मध्ये मी आल्यापासून पहिलाच माझा एक्सपिरियन्स आहे की मला इथे थंडीमध्ये माझ्या घरचे हीटर्स बंद पडलेले आहेत. तसंच मी माझा इथे युके मधील घर हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेलाच आहे आणि त्या व्हिडिओवर तुम्ही बऱ्याच जणांचे खूप छान छान कमेंट्स पण मला आलेले आहेत. तर त्या व्हिडिओमध्ये मी इथलं घर कसं असतं आणि इथल्या घरांमध्ये वस्तू कशा असतात आणि त्या वस्तू वर्क कशा करतात, त्या वस्तूंचा वापर कसा होतो याबद्दलचं पूर्ण मी माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेच. तुम्हाला अशा प्रकारची माहिती हवी असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर हे जे समोर तुम्हाला दिसतं हे आहे बॉयलर आणि घरातल्या हिटिंगवर जो काही खेळ आहे तो या बॉयलरवरच चालू असतो. म्हणजे या बॉयलरवरूनच आपल्याला आपल्या घरातली जी हिटिंग जी सेटिंग आहे ती आपल्याला करायची असते. म्हणजे हे जे बटन्स वगैरे इथे दिसत आहेत ही सगळी सेटिंग केलेली आहे पण सध्या हेच बंद पडलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही लाईट इथे ओपन दिसत नाही आहे. म्हणजे आपल्या घरात किचनच्या बेसिनमध्ये और वॉशरूमच्या बेसिनमध्ये जिथेही गरम पाणी येतं ते या बॉयलर थ्रूच येत असतं. तर आणि आपल्या घरातले जे हीटर्स आहेत, जसं की माझ्या घरात जे हीटर्स आहेत ते पण त्याबद्दलची माहिती पण मी तुम्हाला देणारच आहे. तर ते हीटर्स सुद्धा या बॉयलरवर चालत असतात आणि त्याची ही जी सर्व सेटिंग आहे ती या बटनांद्वारे आपल्याला करायची असते इथे. आणि ऍक्च्युली हे सगळं डिपेंड करतं की आपल्या घरामध्ये कुठल्या प्रकारची हिटिंग आहे. जसं की माझ्या घरामध्ये गॅस हिटिंग आहे तर इथे जे हीटर्स लावलेले आहे गॅस हीटर्स आणि इतके मोठे मोठे हीटर्स आहेत त्यामुळे बाहेर कितीही थंडी असली तरी हे जे हीटर्स चालतात हे गॅसवर चालतात. सो आपण घरामध्ये अगदी सुरक्षित आपल्या घरातलं वातावरण हे छान असं गरम होऊ शकतं याच्यामुळे. आणि याला हे जेव्हा हीटर सुरू असतात, सध्या तर बॉयलरचा प्रॉब्लेम झाल्यामुळे हीटर बंद झालेले आहेत, पण जेव्हा हीटर सुरू असतात तेव्हा आपण याला हात सुद्धा लावू शकतो. इवन तुम्हाला हे जे दिसत हे जे स्टँड हे स्टँड स्पेशली कपडे सुकायसाठी आहेत. हिवाळ्यामध्ये ऑब्व्हियसली इथे थंडी भरपूर असते सो कपडे वगैरे सुकत नाही लवकर. तर जेव्हा पण हीटर्स हे ऑन असतात तेव्हा आपण आपले कपडे जेव्हा इथे अशा स्टँडवर किंवा अजून पण एक छोटा स्टँड इथे या साईडला म्हणजे फिक्स होऊ शकतं, तर अशा वेळेस आपण इथे जेव्हा कपडे सुकवतो तेव्हा आरामात 2 ते 3 तासांमध्ये हे जे कपडे आहेत आपले ते आरामात सुकू शकतात याच्यावरती. अशाच प्रकारचे हीटर्स हे प्रत्येक रूम मध्ये लावलेलेच असतात. तर हे झालं गॅस हीटिंग, म्हणजे गॅस हीटर्स हे असे असतात. कुठल्या घरांमध्ये इलेक्ट्रिक हीटिंग असते त्यामुळे तिथे इलेक्ट्रिक हीटर्स असतात आणि इथे हीटर्स जे हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पण असतात. म्हणजे काही स्टोरेज हीटर्स असतात तर काही इन्स्टंट हीटर्स असतात. तर अशा प्रकारचे हीटर्स इथे वापरल्या जातात हिवाळ्यांमध्ये स्पेशली. जसं की मी सांगितलं की आपल्या घरामध्ये जिथेही किचन म्हणजे किचनच्या बेसिनमध्ये और वॉश बेसिनमध्ये गरम पाणी आणि थंड पाणी दोन्ही पाण्याचे नळ असतात, पण इथे गरम पाणी हे नेहमीच वापरलं जातं कारण की बाहेर वातावरण हे थंड असतं. सो सध्याच्या याच्यामध्ये म्हणजे आता आपल्या घरातलं बॉयलर बंद आहे म्हणजे गरम पाणी आपल्या घरात येणार नाही. तर अशा वेळेस फक्त एक असा प्रॉब्लेम होतो की आपल्याला आपल्या जे किचन वर्कसाठी गरम पाणी जे आपल्याला हवं असतं फक्त ती एक मोठी अडचण येते इथे की ते थंड पाणी वापरणं अतिशय म्हणजे कठीण जातं. की सध्या पाणी इतकं थंड येतं नळाला की म्हणजे इतकं थंड पाणी आहे की साधा आपण त्याला पिऊ सुद्धा शकत नाही.
पाणी सुद्धा आपल्याला केटल मध्ये गरम करून प्यावं लागतं. इथे युके मध्ये मोस्ट ऑफ सर्वे घर हे फुली फर्निश असतात आणि ह्या घरांमध्ये आपल्याला लागणाऱ्या गरजेच्या सगळ्या वस्तू इथे असतात. इथे काही घर लेटिंग एजन्सी थ्रू पण आपण रेंटवर घेऊ शकतो किंवा प्रायव्हेट ओनर्स पण असतात. तर याबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलाच आहे की युके मध्ये घर रेंटवर कसं घ्यायचं. तर ह्या माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. मी आय बटन मध्ये तुम्हाला लिंक दिलेलीच आहे. इथे आपल्या घरांमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला और आपल्या काही वस्तू खराब झाल्या तर इथली जी लेटिंग एजन्सी आहे ती आपल्याला क्विक सेवा, त्यांची जी क्विक सर्व्हिस जी आहे ती आपल्याला प्रोव्हाइड करते आणि ती जी सर्व्हिस असते ती फ्री ऑफ कॉस्ट असते. तर ह्या केसमध्ये आता आमच्या घरचे हीटर्स मध्ये आता हीटर वर्क होत नाही आहेत, तर त्यांनी आम्ही जेव्हा त्यांना कळवलं की आमच्याकडे असा असा प्रॉब्लेम झालेला आहे तर त्यांनी आम्हाला इन्स्टंट हीटर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमच्या ज्या लेटिंग एजन्सीने जे इन्स्टंट हीटर्स आम्हाला ऑर्डर करून दिलेले आहेत ते आता मी घ्यायसाठी इथे जाते आहे शॉपमध्ये. तर सध्या इथे कडक हिवाळा चालू आहे आणि इथे सतत मायनस टेम्परेचर आहे, सो खूपच अति जास्तच थंडी आहे. आम्हाला आमच्या लेटिंग एजन्सीने इथे हे जे इन्स्टंट हीटर आहे असे दोन हीटर्स त्यांनी आम्हाला इथे अरेंज करून दिलेले आहेत. तर हे जे इन्स्टंट हीटर्स असतात या हीटरमध्ये आणि तुम्हाला जेव्हा मी मागे ते इथलं जे गॅस हीटर जे दाखवलं त्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. इन्स्टंट हीटरमध्ये काय असतं की जेव्हा आपण एकदम इन्स्टंटली ते हीटर लगेच म्हणजे लगेच गरम होतं आणि आपल्या ज्या रूममध्ये आपण हे जे हीटर ठेवतो तर ती रूम लगेच गरम होते. पण याचं एक असं आहे की जेव्हा पण आपण हे हीटर बंद करतो तर तत्काळ हे लगेच थंड होऊन जातं. पण गॅस हीटरमध्ये म्हणजे हे जे फिक्स जे हीटर्स असतात याच्यामध्ये असं नाही आहे. याच्या तर या दोघांमध्ये हा फरक आहे. पण ऍटलिस्ट याचा एक म्हणजे ज्या इन्स्टंट हीटरचा एक असा फायदा असतो की हे फिक्स नसतात एका ठिकाणी, आपण याला मूव्ह करू शकतो. समजा आपल्याला दुसऱ्या रूम मध्ये न्यायचं असेल तर आपण याला नेऊ शकतो. पण हे जे मोठे हीटर्स आहेत हे फिक्स असतात, याला आपण मूव्ह करू शकत नाही. तर या दोघांमध्ये एवढा एक डिफरन्स असतो. पण प्रत्येकाचा काही ना काही असा फायदा आहेच इथे. आणि हिवाळ्यामध्ये हीटर ही तर एक खूप मेन गोष्ट आहे जी आपल्या घरात असायलाच पाहिजे. जोपर्यंत ते बॉयलर म्हणजे रिपेअर होत नाही तोपर्यंत हे इन्स्टंट हीटर्स लेटिंग एजन्सीने आम्हाला वापरायला दिलेले आहेत आणि ते कंटिन्यू आता आमच्याचकडे असतीलच, म्हणजे जेव्हा इमर्जन्सी असेल तेव्हा आपण ते वापरू शकतो. तर इथले लेटिंग एजन्सी असे ऍटलिस्ट आपल्याला तत्काळ सेवा तरी काहीतरी त्यावर जर आपल्याला जे प्रॉब्लेम्स आलेले असतात ते तात्काळ तोडगा तरी ते आपल्याला नक्कीच देतात आणि असं फ्री ऑफ कॉस्ट ही त्यांची सर्व्हिस ते आपल्याला इथे प्रोव्हाइड करत असतात. तुमच्यापैकी कोणी असं थंड प्रदेशात राहत असेल आणि असा अनुभव कोणी घेतला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. चला तर मग भेटूया माझ्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय आणि स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित रहा.